राज्यामध्ये मंत्र्यांचे अधिकार आता सचिवांकडे देण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. मंत्रिमंडळ विस्तार गेल्या काही महिन्यापासून रखडलाय आणि त्यामुळे नागरिकांची कामं खोळंबलेली आहेत आणि म्हणून आता मंत्र्यांचे अधिकार शुक्रवारी सचिवांकडे सोपवण्यात आलेले आहेत. त्यानुसार मंत्र्यांकडे प्रलंबित प्रकरणांवरच्या सुनावणी त्वरित घेतल्या जाव्यात आणि न्यायनिवाडा करावा असे आदेश मुख्य सचिवांनी दिलेले आहेत. सचिवांकडून सुनावणी करून त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. मंत्री किंवा राज्यमंत्र्यांना सुनावण्यांचे अधिकार असतात पण मंत्रीच नाही आहेत, त्यामुळे पुढचे आदेश येईपर्यंत अपील, पुनर्विलोकन, अंतरिम आदेश पारित करणं हे सगळे अधिकार आता सचिवांकडे दिले गेलेत. सेक्रेटरीला सगळे अधिकार देऊन मुख्यमंत्र्यांनी पण ते काय मग सगळं राष्ट्रपती म्हणजे प्रशासन जर ह्या पद्धतीने चालणार असेल तर अवघड आहे. मला त्याच्याबद्दलची माहिती नाही कारण आज शनिवारी सुट्टी आहे, उद्या रविवार आहे. परंतु तसा काही अध्यादेश निघालेला असेल तर मी माहिती घेईन. म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांच्या मधल्यांना मंत्रिमंडळामध्ये समावेश करायचा नाही आणि अधिकाऱ्यांना ते जर अधिकार द्यायचे असतील तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर अशा प्रकारची परिस्थिती इतर कुणावरही आलेली नव्हती. ही जर खरोखरीच घडलेलं असेल तर महाराष्ट्राचाही दुर्दैव आहे आणि एकनाथराव शिंदे साहेब तुम्हीच मुख्यमंत्री म्हणून या झालेल्या निर्णयाच्या बद्दलचं उत्तर द्या. महाराष्ट्राला ते कळलं पाहिजे. ठराविक चौकटीतून विचार करणारे असतील अधिकारी, काही कार्यक्षम असतील, पण ते मंत्र्यांना पर्याय म्हणून सचिव होऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ही सुद्धा एक खरं चिंतेची बाब मला वाटते. सगळंच अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर राज्य चालणार असेल तर अत्यंत चिंताजनक या ठिकाणी. आज तर आपण ऐकतोय की आता हिअरिंगचे अधिकार वगैरे मंत्री नसल्यामुळं कामकाज चालावं या उद्देशानं आता सचिवांना ते अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. मंत्री 40 करायचे त्याचा निर्णय जर हे घेऊ शकत नसेल तर राज्य चालवायचा निर्णय घेऊ शकतात का ही शंका तर सामान्य माणसांच्या मध्ये निर्माण झालेली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे